press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smitara. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. करोना काळामध्ये राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचित श्रीमंत जिजाऊ महिला समिती संस्था कागल यांच्या विद्यमानं एक वेबिनार आयोजित केलं होतं, ज्यामध्ये जिजाऊ महिला संस्थेच्या महिलांना कंपोस्टिंग व फ्रूट पील एन्झाईमचे धडे देण्यात आले होते. तर तो व्हिडिओ आज मी अपलोड करत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न कंपोस्टिंगबद्दल असतील त्या सर्वांची उत्तरं नक्की मिळतील. स्वतःचं आरोग्य जपणं हा खूप महत्त्वाचा आज विषय झालेला आहे आणि त्यासाठी आपली सुरुवात कुठून होते, म्हणजे आपली स्वच्छताची सुरुवात आपल्या स्वतःच्या पासून आणि घरापासून सुरू होते आणि त्यासाठी आज हा उपक्रम मी आपल्या जिजाऊ महिला समितीच्या महिलांच्या साठी घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला जे कोण महिला ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होणार त्यांना आपण ह्या उपक्रमामध्ये सामील करून त्यांना ह्याच्याबद्दल चांगलं आपण पारितोषिक देणार आहे, त्यांची आपण त्याच्यामध्ये चांगलं त्यांना पुढं नेणार आहे ह्या उपक्रमात. तर जास्तीत जास्त महिलांनी ह्या ह्याच्यामध्ये हातभार लावावा. आज इथे उपस्थित प्रत्येक महिलांनी हे टार्गेट घ्यायचं आहे की तिन्ही आणि जवळपासच्या 5 महिलांना हा उपक्रम शिकून त्यांनी सुरुवात करायची आहे. तर आता स्मिता पाटील वहिनी त्यांचं सेमिनार सुरू करतील. तुम्ही सगळ्यांनी दोन्ही कंपोस्ट आणि एन्झाईम कसं तयार करायचं व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या आणि त्या प्रकारे ह्याची वाटचाल आपण पुढे सुरुवात करूया. मी स्मिता पाटील वहिनींना सांगेन की त्यांनी आता सुरू करायचं. तर तुम्ही सगळ्यात पहिला विचार कराल की हे कचरा आम्ही घरात कशाला साठवायचा. तर तुम्हाला सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, ह्या कचऱ्यापासून जे खत केलं जातं ते जे आपल्या नर्सरीमध्ये वगैरे जे मिळतं ते 20 रुपये किलोनी विकलं जातं. ह्या कचऱ्यापासून खत बनवून ते 20 रुपये किलोनी विकतात बाहेर. त्याशिवाय मी जे तुम्हाला फळांच्या सालीपासून एन्झाईम दाखवणार आहे ते पुणे आणि मुंबईला 300 रुपयाला 1 लिटरची बॉटल विकली जाते, जी आपण फळांच्या साली खाऊन टाकून देतो आणि अगदी खराब झालेला गुळ सुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता. ह्या दोन गोष्टी आज आपण इथं शिकणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंपोस्टसाठी ही आहे की आता दररोजच कचरावाला येतो कचरा न्यायला, तर आपल्याला गाणं सुद्धा माहिती आहे की ओला कचरा सुका कचरा हे वेगळे ठेवा हे आपल्याला सांगितलं जातं. ह्याचं कारण एवढंच आहे की ओला कचरा आणि सुका कचरा ह्याच्या दोन गोष्टी आहेत, ते जेव्हा तुम्ही एकत्र करता किंवा सुका कचऱ्यामध्ये काच किंवा प्लास्टिक ह्या सुद्धा गोष्टी येतात, तर ह्या गोष्टी तुम्ही वेगळ्या ठेवल्या पाहिजेत आणि ओला आणि सुक्या कचऱ्याला दोन वेगवेगळ्या पिशव्या केल्या पाहिजेत. त्यामुळं काय होतं की तुम्हाला सुद्धा हे कंपोस्टिंग करणं सोपं जातं. आता कंपोस्टिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. कंपोस्टिंग करायचा आणखी एक महत्त्वाचा हेतू म्हणजे बाहेर आता केमिकल खत, म्हणजे आता तुम्हाला युरिया सगळ्यांना माहीत असेल, युरिया वापरल्यामुळं आता युरिया हा इतका आपल्या शेतांमध्ये वगैरे घातला जातो की त्यापासून खाल्लेलं अन्न किंवा त्यापासून जे कण जे युरियाचे आहेत ते महिलांच्या दुधामध्ये मिळालेले आहेत एवढ्यापर्यंत ते पोचलेलं आहे. त्याशिवाय पक्ष्यांच्या हाडांमध्ये सुद्धा ते मिळालेलं आहे. तर त्यामुळं जर तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणजेच ह्या पद्धतीनं जर तुम्ही खत तयार केलं तर घरी तुम्ही वांगी दोडका जे पण काही तुम्ही लावू लावत असाल तर त्यामध्ये हे जर तुम्ही खत वापरलं तर तुमचं उत्पादन दुप्पट येऊ शकतं. तर आपण स्टार्ट करूया कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. कंपोस्टिंग ही बादली आहे, मी कुठलीही तुम्हाला वेगळी गोष्ट आणायला सांगणार नाही किंवा प्लॅस्टिकची तुमच्या घरातली बादली सुद्धा चालेल आणि त्याहीपेक्षा सगळ्यांच्या घरी डेरा असतो, मातीचा डेरा चालतो किंवा मातीची कुंडी ही चालते. तर ह्याला मी काय केलं, प्लास्टिकच्या ह्याला मी प्लास्टिकचं असेल तर याला सगळीकडनं मी छिद्र पाडून घेतले ह्यासाठी की ह्यामधनं जे एरिएशन किंवा ह्यामधनं हवा सर्क्युलेट व्हायला की ह्याला छिद्र पाडलेली आहेत.
तर ह्या जर मातीचं असेल तर मातीसाठी तुम्हाला छिद्र पाडायची गरज नसते, कारण त्याला ऑलरेडी छिद्र असतात. त्यामध्ये जे हे छिद्र पाडायचं कारण हे आहे की जेव्हा याच्यामध्ये ओला आणि कचरा सुका कचरा आपण साठवला जातो त्यामधून जे पाणी बाहेर निघतं ते पाणी यामध्ये साठून राहू नये आणि ते कुजून वास येऊ नये. कुजायचं काम तर ते तसंही होतं. आणि आपल्याला काय करायचं, ही जी कुंडी आहे किंवा ही आहे हे थोडस उंचावर खाली एक तीन दगड ठेवून उंचावर ठेवायचं. त्यानंतर खाली काहीतरी तुम्ही ठेवलं तर यामधून जे पाणी बाहेर पडतं ते तुम्ही टॉयलेट धुवायला संडास बाथरूम साफ करण्यासाठी वापरू शकता. आपण कसं करायचं, मी इथं बकेट घेतली आहे याला मी खालून सुद्धा छिद्र पाडले, तुम्हाला दिसत असेल खालून सुद्धा छिद्र पाडलेली आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला ह्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या किंवा मिठांचे तुकडे घालून घ्यायचे. तुम्हाला यासाठी लागणार आहे ओला आणि सुका कचरा. घरामधले तुमचे भाज्या निवडलेली भाज्यांची देठ असतील, त्यानंतर फळांच्या साली असतील, त्या सुद्धा यासाठी चालतील. शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक कात्रीनं वगैरे कट करून ठेवा, त्यामुळे ते लवकर आपल्याला खत निर्मिती होते. ही खत निर्मिती होण्यासाठी साधारण एक 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर मी काय करणार आहे, ह्याच्या खाली सगळ्यात आधी मी नारळाचा जो चोथा आहे हा घालून घेतल्या किंवा नारळाच्या शेंड्या घालून घेतल्या. या नारळाच्या शेंड्या यासाठी मी घातल्यात की पाणी जे झिरपत ते जेणेकरून ते बाहेर जाऊ नये. आणि हा तुम्ही बघत असाल तर तुमच्या घराच्या आसपास जी झाडं असतात त्याचा हा कचरा आहे. तुम्हाला बाहेर थोडस तुम्ही एका पोत्यामध्ये हे भरून ठेवलं तर ह्याच्यापासून पण फार छान खत निर्मिती होते. तर इथं मी हे नारळाच्या साली हे करून ठेवले. त्यानंतर सगळ्यात आधी मी ओला कचरा घेतला. आता ह्याच्यामध्ये कोबी फ्लावर कोथिंबिरीची देठ सगळं आहे, तर हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं. शक्यतो नाही जमलं तर ठीक आहे, तसंही घातलं तरी चालेल, पण बारीक घातलं तर थोडस लवकर खत निर्मिती होते. तर मी ह्याच्यामध्ये पहिला ओला कचरा घालते. कांद्याच्या साली लसणाच्या साली सगळं तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. एखादा खराब झालेला बटाटा बटाट्याच्या साली. त्यानंतर जेवढा मी ओला कचरा घातला तेवढाच मी सुका कचरा घालते किंवा त्याच्यापेक्षा जास्ती, पण त्याच्यापेक्षा कमी घालू नका, कारण की मग वास यायला चालू होतो. ते जे पाणी कुजण्याची प्रक्रिया होते ती हे जे वाळलेला कचरा आहे हे सगळं शोषून घेत असत. हा सगळा बागेतला कचरा आहे तो मी यामध्ये घालते. त्यानंतर परत आपल्याला ओल्या कचऱ्याचा एक लेअर द्यायचा. आणखी एक परत ओल्या कचऱ्याचा लेअर दिल्यानंतर वाळलेला कचरा घालायला विसरू नका, जेणेकरून त्याच्यावर मुंग्या किंवा जे आपलं घुंगुळट वगैरे होतात ती होऊ नयेत म्हणून. आणि हे आपल्याला आत असं चांगलं दाबून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे बागेतील माती असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती एक मुठभर आपल्याला घ्यायची आहे, किंवा तुमच्या बागेतील माती किंवा तुमच्या कुंडीतील माती तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्ही एक मुठ घालायचे. हे यासाठी मी घातलं की ह्याच्यामध्ये मातीमध्ये ठराविक जीवाणू असतात जे हे कंपोस्टच्या प्रक्रियेला मदत करतात. आणि दह्यामध्ये जसं आपण विरजण घालतो तसं हे आपल्याला माती हे काम करतं, विरजणचं काम करतं, म्हणजे हे कंपोस्ट व्हायला मदत करतं. तर हे घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हे दाबून घ्यायचं आहे आणि परत ह्याच्यावर लेअर देत जायचे ओल्या कचऱ्याचा सुक्या कचऱ्याचा. हे अशा रीतीनं एक हे समजा ही बागी भरली तर तुम्हाला काय करायचं, हे झाकून ठेवून टाकायचं आणि साधारण एक आठवड्यातून एकदा हे थोडस वर खाली हलवायचं, जेणेकरून तुमचा जो ओला कचरा वर फक्त राहू नये तो पूर्ण चांगला मिक्स झाला पाहिजे.
आणि ह्याच्यावर झाकायला विसरू नका, कारण ह्यामध्ये पाणी जाऊन ते जास्त कुजण्याची शक्यता असते. ह्यामधल्या गोष्टी एक एक अशा होतात की जास्त कुजला की त्याचा वास येऊ लागला. समजा ह्या पावसाळ्याच्या दिवसात जर पाणी जास्त झालं तर त्यासाठी तुम्ही वाळलेली माती त्याच्यावर घाला, किंवा तुम्हाला वाटलं की त्यामध्ये मुंग्या झाल्या तर तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये गोमूत्र असेल त्यामध्ये गोमूत्र शिंपडायचं, किंवा जर वास खूप यायला लागला तर किंवा गुंगुटं व्हायला लागली तर तुमच्याकडे हळद पावडर असते, हिंग पावडर असली तर ठीक आहे, तर एका वाटीमध्ये एक चमचा हिंग पावडर आणि एक चमचा हळद पावडर आपल्याला घ्यायची आणि ती ह्याच्यावर शिंपडायची आणि एक आठवड्यातून एकदा ते वर खाली करायचं. एक दीड महिने झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते हातात घ्याल त्याला एक प्रकारचा सुगंध येत असतो मातीचा, त्याला अजिबात घाणेरडा वास वगैरे येत नाही. आणि हे जेव्हा प्रक्रिया चालू असते तेव्हा तुम्ही खाली बकेटमध्ये जेव्हा हात घालाल किंवा बघाल तर हे एकदम गरम गरम झालेलं असतं, ह्यामधून उष्णता बाहेर पडत असते, म्हणजे तुमचं कंपोस्ट परफेक्ट तयार होत आहे. आणि हे तयार झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये बाकीची खतं घालून तुमच्या घरातील काही पण गुलाबाची रोपं असू देत की तुम्ही ह्यामध्ये डायरेक्टली लावू शकता, पण तयार झाल्यानंतर त्याच्या आधी नव्हे. ह्यामध्ये आपण मातीऐवजी तुम्ही हे कंपोस्टचा वापर करू शकता. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सत्व आहे, कारण ह्याच्यामध्ये अंड्याची टरफलं पण तुम्ही घातली तर चालणार आहे, त्यामुळे कॅल्शियम मिळणार तुमच्या झाडांना. त्यानंतर केळीच्या साली घातल्या तर तुम्हाला तुमच्या झाडांना पोटॅशियम मिळणार, बटाट्याच्या सालीमुळे पोटॅशियम मिळणार आहे. तर अशा रीतीनं हे तयार झालेल्या कंपोस्टमध्ये आपल्याला फक्त थोडंसं खत वगैरे घालायचं आहे आणि ह्यामध्येच तुम्ही झाड लावू शकता. माझी 100% गॅरंटी आहे की तुमच्या झाडाला जर एक 3 ते 4 फुलं येत असतील तर 10-12 फुलं यायला हरकत नाही. तर अशा रीतीने हे कंपोस्ट तयार करायचं आणि झाकून ठेवायला विसरू नका, एक दीड महिन्यातच हे तयार होईल. त्याशिवाय हे मी गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरची मेंबर आहे, तर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूरनी अगदी ज्या छापण्यासाठी पुस्तक जेवढं आपल्याला पैसे लागतात तेवढ्याच पैशामध्ये हे पुस्तक तयार केलेलं आहे, याच्यामध्ये सगळी माहिती आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी जे आमचे हरित दूध आहेत, जे गार्डन्स क्लबचे मेंबर अशा रीतीने कंपोस्टिंग करतात त्या लोकांची नावं ह्यामध्ये आहेत, मग ते जर तुमच्या भागामध्ये असतील तर ते तुम्हाला येऊन सुद्धा कंपोस्टिंग दाखवू शकतात. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट ही आहे की घरफाळा जो आपण भरतो त्या बिलाच्या मागे, घरफाळ्याच्या मागे लिहिलेलं असतं की तुम्ही जर कंपोस्टिंग केलं, तुम्ही जर सौर ऊर्जा किंवा तर जे पॅनल्स आपण सौर ऊर्जेचे वगैरे वापरतो तसं जर तुमच्या घरात असेल, तुम्ही जर रेन हार्वेस्टिंग करत असाल म्हणजे जर पावसाचं पाणी साठवून ते जर वापरत असाल तर सरकारकडून त्याच्यासाठी तुम्हाला घर पाळ्यामध्ये सूट मिळू शकते, काही टक्के सूट मिळू शकते. तर हे प्रत्येक घर पाळ्याच्या पावतीच्या मागे लिहिलेलं असतं. तर हे जे पुस्तक आहे हे मी आई साहेबांना घ्यायची विनंती करते. मी तुम्हाला सांगितलं घरपाळा जो आपण भरतो त्या पावतीच्या मागे लिहिलेलं असतं की तुम्ही सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून जे पॅनल सूर्य सौर ऊर्जेसाठी जे पॅनल्स तयार केलेले असतात ते जर तुम्ही घरात वापरत असाल किंवा हे कंपोस्टिंग करत असाल किंवा रेन हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी साठवून तुम्ही त्याचा उपयोग करत असाल तर तुम्हाला महानगरपालिकेकडून त्यावर घर पाळ्यावर सूट मिळते. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हा कचरा तुम्ही बाहेर टाकल्यामुळे प्रदूषण होणार आहे आणि तुम्ही म्हणाल मी एकटीनं टाकलं तर काय होईल, पण तुमच्या मुलांना किंवा तुमच्या पुढच्या पिढीला याचा त्रास जास्त होणार आहे, तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडांना. तर हे जर व्हायचं नसेल तर आजपासूनच घरातील कोणताही कचरा बाहेर टाकू नका. फक्त काच किंवा तुम्हाला माहीत असेलच की पेपर असू दे, काच असू दे किंवा लेदरचे वस्तू असू देत, ह्या जर तुम्ही बाहेर विकल्या तर त्या किलोवर विकत घेतात आणि अगदी केसांचा गुंता सुद्धा विकत घेतात, हे बऱ्याच जणांना माहीत असेल. तर काहीही टाकू नका, त्याचा तुम्ही जर वेगवेगळं तुम्ही ते साठवलं तर त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. आणि हे कंपोस्टिंग तुम्ही जर केलं तर 20 रुपये किलोनं कंपोस्ट बाहेर विकलं जातं आणि ह्यामध्ये आपण हा सगळा कचरा, ह्यामध्ये केळ्याची सालं असणार आहेत, अंड्यांची टरफलं असणार आहेत, बटाट्याची साल असणार आहे, ज्यामुळं झिंक पोटॅशियम कॅल्शियम हे सगळं तुमच्या झाडांना मिळणार आहे. आणि जर तुमच्या गुलाबाच्या झाडाला 1-2 ते 3 फुलं येत असतील तर 10-12 फुलं मस्तपैकी येतील, ही माझी गॅरंटी आहे. ह्याशिवाय तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला विचारायचं की त्यात कोणते पदार्थ टाकू नये
त्यामध्ये आता खूप छान प्रश्न विचारला, मी हे सांगायचं विसरले. घरामध्ये जे खरकट असतं, जे खूप स्पायसी आपण म्हणतो मसालेदार असतं, ते तुम्ही सरळ काय करायचं, चाळणीत घाला, धुवा स्वच्छ आणि ते तुम्ही टाकू शकता. पण जे नॉनव्हेज खात असतील तर त्याची हाडं टाकू नका त्याच्यामध्ये, किंवा मांस वगैरे टाकू नका त्याच्यामध्ये. तर आपले अंड्याची टरफलं वगैरे चालतील. बाकीचं जे जाड ह्याची जी फांद्या असतात, झाडाच्या जाड फांद्या वगैरे टाकू नका, त्या लवकर कुजत नाहीत, त्याच्यामुळे ते कंपोस्ट तयार व्हायला थोडीशी अडचण येते. बाकी सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. ओके, थँक्यू मॅडम. ओके. आता आपण फळांच्या सालीपासून एन्झाईम बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत फळांच्या साली आणि सेंद्रिय गुळ आणि पाणी, बस एवढंच लागणार आहे. आता फळांच्या साली, इथं माझ्याकडे केळीच्या साली आहेत. जर तुम्ही केळीच्या सालींचं एन्झाईम बनवणार असाल तर त्याच्यामध्ये एक दोन लिंबूची साली टाका, कारण त्याला वास केळीला इतका नसतो. पण तुम्ही जर आपल्या मोसंबी, संत्री, आंबा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या गार्डन्स क्लबच्या मेंबर्स केळी जे आपण आंब्याच्या सीझनमध्ये फक्त पोळ टाकलेली आहे आम्ही बाहेर, अगदी जो आंब्याचा बॉक्स असू दे किंवा आंब्याचा बॉक्स किंवा त्यातला चघाळा असतो तो, किंवा फळांच्या साली, अगदी खराब झालेला आंबा सुद्धा आम्ही बाहेर टाकलेला नाही आहे. त्याचं सगळ्याचं आम्ही एन्झाईम बनवलेलं आहे. ते कसं बनवलं ते मी तुम्हाला आता दाखवतो. एक भाग फळांच्या साली घ्यायच्या आणि तीन भाग गुळ घ्यायचा, म्हणजे आता साधारण 100 ग्रॅम, सॉरी, तीन भाग फळांच्या साली घ्यायचा आणि एक भाग गुळ घ्यायचा, म्हणजे साधारण 300 ग्रॅम जर तुम्ही फळांच्या साली घेतल्यात तर एक भाग, त्याचा एक भाग गुळ घ्यायचा. म्हणजे आता एक तीन फळांच्या साली आहेत तर एक फळांच्या साली जेवढा असेल तेवढा गुळ तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 लिटर पाणी घालायचं आहे. हे एन्झाईम तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकच्या बॉटलमध्येच करा, किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ज्याचं तोंड मोठं असेल अशामध्येच करा, म्हणजे तुम्हाला ते हलवता आलं पाहिजे. आणि काही नाही, आपल्याला हे फक्त झाकायचं आहे आणि हे ढवळून ठेवायचं आहे. फक्त 7 दिवसासाठी हे जे टोपण आहे ते सकाळी उठलं की हे सैल करायचं आणि परत बंद करायचं. याचं कारण असं आहे की गुळ जो आपण ह्यामध्ये घातलाय हे ह्यामध्ये ही प्रक्रिया करायला मदत करतं, किंवा ती जे एन्झाईम आहे हे तयार करायला मदत करतं. तर हे त्यामुळं गॅसेस निर्माण होत असतात ह्यामध्ये. हे हलवायला आणि टोपण उघडायला विसरू नका, नाहीतर ते फुटण्याची वगैरे शक्यता असते किंवा ती फुगण्याची शक्यता असते. सो हे लूज करायचं आणि परत घालायचं, असं 6 ते 7 दिवस करायचं आणि मग हे ठेवून टाकायचं. 3 महिन्यानंतर ह्या साली खाली बसतात. मग आपल्याला हे गाळून घ्यायचं. मी तुम्हाला हे तिन्ही प्रकार दाखवणार आहे. हे मी आत्ता तयार केलेलं एन्झाईम आहे, मी तयार करायला ठेवलेलं. त्यानंतर मी जे माझ्या एन्झाईमला जे आता 3 महिने झाले ते सुद्धा एन्झाईम मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे माझं तयार झालेलं एन्झाईम आहे. याला वास अगदी, हे माझ्या आंब्याचं एन्झाईम आहे, याला वास अगदी आंब्यासारखा येतो. आणि ह्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी इथं 1 लिटर, आता ही माझी कॉलिनची बॉटल आहे, हे तुम्हाला माहीत असेल, किंवा अशी स्प्रे बॉटल बाहेर मिळते, तरी 1 लिटर पाणी घ्यायचं. ह्याच्यामध्ये फक्त एक टोपण तुम्ही ह्यामध्ये घालायचं. तुम्ही ह्यापासून काच स्वच्छ करू शकता. घरामध्ये जर काही तुमच्या झाडांना कीड वगैरे लागली असेल तर त्याला तुम्ही घालू शकता. त्यानंतर एक ग्लास तुम्ही एक बादली पाण्यामध्ये घालून तुमच्या झाडांना खत म्हणून तुम्ही वापरू शकता. केस धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. बऱ्याचदा पावसामध्ये पायाला बऱ्याच लेडीजच्या खत उठणं वगैरे म्हणतो, किंवा फंगल इन्फेक्शन होतं, तर त्यासाठी पण हे एन्झाईम अतिशय उपयुक्त आहे. पुरामध्ये बऱ्याच बायकांनी आपल्या घरामध्ये हे स्प्रे केलं होतं, त्याच्यामुळे जो कुबट वास पुरामुळे आला होता घराला तो सुद्धा नाहीसा होतो. तर ह्या गोष्टींचा बरेचसे ह्याचे उपयोग आहेत. तर ह्याचे व्हिडिओज सुद्धा मी करते. मी युट्यूबर आहे, युट्यूबवर माझे व्हिडिओज असतात. मी तुम्हाला नाव पण सांगेन सगळ्याची होती. म्हणजे आधी प्रश्न येऊ देत, तुम्हाला आणखी काय विचारायचं तर तुम्ही विचारू शकता, मग मी तुम्हाला सांगेन की ते कसं करायचं आणि कसं तुम्ही यूज करू शकता युट्यूब.
आणखी हॅलो मॅडम. हां बोला. नमस्कार, मी डायस मॅडम बोलते. हां बोला. ते कंपोस्ट तयार केलेलं कसं ओळखायचं? हां, कंप्लीट झालंय आता हे असतं कसं ओळखायचं? हां, कंपोस्ट एक 1.5 महिन्यात तयार होतं. तर ते एकदा तयार झालं की ते तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा त्याला घाण वास येत नाही. जेव्हा मातीवर पाणी पडल्यावर जसा सुगंध येतो मातीचा तसा त्याचा वास येतो. म्हणजे तुमचं कंपोस्ट परफेक्ट तयार झालंय, अगदी मातीसारखं ते भुसभुशीत होतं. आणि तेच कंपोस्ट एक मूठ ठेवायचं, बाकी सगळं तुम्ही तुमच्या झाडांना घालायचं मूठ मूठभर. आणि तेच परत पुढच्या तुमच्या कंपोस्टिंगसाठी विरजण म्हणून वापरायचं. हां बोला. हां बोला. लिंबू तो टाकायचा नाही, लिंबूच्या साली, सगळ्या फळांच्या साली तुम्ही याच्यामध्ये टाकायचं आहे. जर एखाद्या वेळेस आपल्याकडे असं होतं की पपई खराब झालेली असते तर आपल्याला काय करायचं, एन्झाईम बनवायची पण त्यावेळेला गरज नाही. आपल्याला काय करायचं, त्या पपईच्या एक पट, म्हणजे जर 3 पट पपई तुम्ही जर 3 भाग केले, 3 वाटी पपईचा घर झाला, तर 1 वाटी आपल्याला गुळ घालायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते 3 ते 4 दिवस ठेवायचं. त्यानंतर ते जर 1 भाग झालं, म्हणजे तर समजा ते 1 बाटली एवढं झालं, तर तुम्हाला त्यामध्ये 1-5 बाटली पाणी घालायचं आहे. आणि ते तुम्ही सगळ्या तुमच्या झाडांना 1-1 वाटीभर घालू शकता. त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कांद्याच्या साली बाहेर बघत असाल, तुम्ही जेव्हा बाजारात जाता कांदेवाला काय करतो की कांद्याच्या ज्या पातळ साली आहेत त्या काढून टाकतो आणि टाकून देतो. आपल्याला पिशवी घेऊन जायचं आणि त्या साली उचलून आणायच्या घरी. तुम्ही हसाल पण याचा उपयोग मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचं, त्या कांद्याच्या साली ज्या आहेत त्या 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि 3र्या दिवशी तुम्हाला 1 भाग कांद्याच्या पाणी, म्हणजे ते गाळून घ्यायचं, कांद्याच्या साली काढून आपल्या कंपोस्टमध्ये टाकायचं आणि 1 भाग ते पाणी आणि 5 भाग आपलं साधं पाणी हे मिक्स करायचं. आणि तुमच्या झाडांना जर तुम्ही घातलं तर तुमच्या ज्या झाडाला फुलं येत नाही त्याला 100% नाही 101% फुलं येणार. तुम्हाला आणखी काय विचारायचं? हॅलो. हां, गुळ हा कंपल्सरी सेंद्रिय घालायचा का? हां, शक्यतो सेंद्रिय घातलेला बरा, कारण आपण इथं सेंद्रिय खताबद्दल बोलतोय. जर खराब झालेला गुळ एखादा वेळेस असतो, बुरशी आलेला गुळ आपण टाकून देतो, तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. किंवा बाहेर बाजारात आता चांगला गुळ वापरण्यापेक्षा बाहेर बाजारामध्ये बऱ्याचदा गुळ व्यापाऱ्यांकडे आपल्याला खराब झालेला गुळ मिळतो, तो निम्म्या किमतीत मिळतो, तर तो आपल्याला घरी आणायचा आहे. फळांच्या सालीसाठी तुमच्या घरच्याच साली पाहिजे असं नाही. बाहेर पायनॅपल विक्रेता असतो, त्याच्याकडे पायनॅपलच्या साली त्याने काढून टाकलेल्या असतात. पपईवाला असतो, खराब झालेली पपई त्याने टाकलेली असते. मोसंबीचा ज्यूस काढणार असतो, त्याच्याकडे त्या साली फेकलेल्या असतात. त्या घेऊन यायच्या आणि त्याच्यापासून ही निर्मिती करायची. तर हे 1 लिटर एन्झाईम जवळजवळ 300 रुपयांनी पुणे मुंबईला विकलं जातं. ह्याला नाव त्यांनी वेगळं ठेवलंय पण ह्याचा तेवढाच उपयोग आहे जेवढा मी आता सांगितलं. गुळ टाकल्यावर त्याला झाडाचे मग ते परत त्याला वेगळा काही वापरायला? जेव्हा हे तयार होतं, बरोबर प्रश्न विचारला, कारण गुळ टाकला म्हटल्यावर आपल्याला वाटतं की ते गोड होणार, पण जेव्हा हे 3 महिन्यांनी एन्झाईम तयार होतं तर त्याच्यामध्ये ते कुजलेलं असतं किंवा ते मिक्स झालेलं असतं, त्यामुळं ह्याला गोड वास वगैरे येत नाही. उलट मुंग्या असतील किंवा कुठे काय तुम्हाला दिसत असेल तिथं तुम्ही स्प्रे केला तर ते जाणार. तुमच्या झाडावर मावा पडत असेल तिथं तुम्ही हे घातलं तरी चालेल. कढीपत्त्याच्या झाडाला ह्या दिवसात थोडस काहीतरी हे होतं थंडीच्या दिवसात, त्याच्यावर तुम्ही मारा. तुमच्या घरातल्या झाडांवर तुम्ही मारा, काचा तुम्ही स्वच्छ करा. किंवा एखाद्या ड्रेसला खूप घाण वास येत असेल, एखाद्या पावसाळ्याच्या दिवसात उग्र वास येत असतो, ते तुम्ही हे एन्झाईम घालून तुम्ही ड्रेस त्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छ करू शकता. किंवा काही जण वापरत असतील वॉशिंग मशीन, काही जण नाही, तर तुम्ही सगळ्यात शेवटी जसं आपण नीळ घालतो तसं तुम्ही तुमच्या कपड्यांसाठी हे तुम्ही एक टोपणभर घालून वापरू शकता आणि राहिलेलं पाणी तुम्ही झाडांमध्ये ओतू शकता. फिनेलऐवजी तुम्ही हे वापरू शकता. घरामध्ये फिनेल जे आहे, काही ह्याच्यातून आपण ना माहीत नसतं आपल्याला, तर त्याच्यामधून सुद्धा आपण बरंचसं प्रदूषण निर्माण करत असतो. म्हणजे फिनेल जे आपण घरासाठी वापरतो त्याच्यामुळे ते जे आपण बाहेर ओततो किंवा आपल्या बाथरूममध्ये वगैरे ओतलं जातं तर त्याच्यामुळं सुद्धा प्रदूषण होतं. तर त्याच्यापेक्षा हे घरगुती तुम्ही यूज करू शकता आणि घरामध्ये वास पण चांगला येईल. कुठं कीटक होत असतील किंवा काय असेल ते सुद्धा जातील. आपण नाही, ते खराब नाही होत.
तुम्हाला काय करायचं, तुमच्या जिथं जागा आहे तिथं थोडं ते पसरून ठेवायचं. ते वाळल्यानंतर अगदी मातीसारखं होतं. मी चांगलं एक कोतंबर माझं तयार करून गोडाऊन मध्ये ठेवलंय. मी काय करते, वापरताना त्यातलं थोडं आणि माती थोडं यूज करते आणि त्याच्यामध्ये थोडं खत मिक्स करते. खत पण मी निंबोळी पेंड वगैरे असंच यूज करते आणि ते तुम्ही हे करून त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. हा मॅडम, आपण कंपोस्ट का शेतामध्ये यूज करू शकतो? हो, शेतामध्ये तुम्ही नक्कीच यूज करू शकता कंपोस्ट. पिकांना भात ज्वारी. हो हो, अगदी करू शकतो. हो, आता फक्त याचं एक आहे की शेताला जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला एका खड्ड्यामध्ये हे तयार करायला लागतं आणि थोडस एक खोऱ्यासारखं एक आपल्याला मिळतं, ते थोडस हलवायचं, कारण ह्याच्यामध्ये मिथेन गॅस तयार होतो. तो जर तयार झाला तर त्याचा एक उग्र वास यायला लागतो. किंवा त्याच्यामध्येच तुम्ही काय करायला लागतं की ओला कचरा घातल्याबरोबर लगेच सुका कचरा किंवा गोमूत्र या गोष्टी यूज करायच्या आणि ते उघडच ठेवायचं. मातीमध्ये तुम्ही खड्डा करून ते करू शकता. हा बोला. हा, नाही तुम्ही एका वेळी वेगवेगळ्या फळांच्या साली मिक्स फ्रूट सुद्धा तुम्ही करू शकता, मिक्स करू शकता. मी तसंच म्हणूनच मगाशी सांगितलं तुम्हाला की जर फक्त केळीच्या सालीचं तुम्ही एन्झाईम बनवत असाल तर त्याच्यामध्ये लिंबू टाका, जेणेकरून वास चांगला येईल. जास्ती करून आपण लिंबू वर्गीय म्हणजे संत्री मोसंबी ज्याचा वास खूप छान येतो, पायनॅपल आंबा ह्याचं जर केलं तर ते उपयुक्त तर आहेच, त्याशिवाय वास पण चांगला आहे. पण सगळ्याच फळाचं आपल्याला एन्झाईम करता येतं. हो, सगळी फळ. आणि खराब जरी झालेलं असलं एखादं फळ तर त्यात पण गुळ घालून तुम्ही 3 दिवस ठेवून ते झाडांसाठी वापरू शकता. हा बोला. तीन महिने हो ते बंद ठेवायचं, अधे मध्ये थोडं ओपन करून हलवा, कारण त्याच्या शक्यतो त्याला टोपण लावलेलं बरं, टोपण असलेलीच बाटली वापर. बऱ्याच ठिकाणी जे हे असतात आपले लोखंड पत्रा विकणारे वगैरे लोक असतात, त्यांच्याकडे बरेचसे असे बॉटल्स मिळतात जे ते आपल्याला विकत मिळतात 10-10 रुपयाला वगैरे मिळतात, ते आणायचे आणि त्याच्यामध्ये करायचं. तर ते जास्त उपयोगी पण पडेल आणि तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. मी मगाशी पण कंपोस्टचं तुम्हाला सांगितलं, ते कंपोस्टचं युनिट तुम्ही जर अमेझॉन वगैरे तुम्हाला माहीत असेल तिथं जर तुम्ही बघितलं तर 2500-3000 मिळतं. त्याच्यापेक्षा आपण घरगुती प्लॅस्टिकच्या बादल्या वापरून हे कंपोस्ट आपण बनवायचं आहे. कुठलाही आपल्याला व्यतिरिक्त खर्च करायचा नाही. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले. आणखी काही असेल तर माझं चॅनल आहे स्मित ऑरा. मी तुम्हाला स्पेलिंग सांगते, लिहून घ्या आणि ते तुम्ही यूट्यूबला वर सर्च करा. तिथं मी अशी बरीचशी खतांबद्दलची माहिती सांगितलेली आहे. स्पेलिंग. हा बोला. आपण ओल्या किंवा सुक्या कचऱ्यापासूनच कंपोस्ट बनवू शकतो का? खेडेगावात शेण वगैरे वापर करून कंपोस्ट बनवता येत नाही का मॅडम? हा, शेण वगैरे वापरून, शेण आणि गोमूत्र वापरून तुम्ही जीवामृत बनवू शकता. त्याचा आणखी एखादं सेशन आपण घेऊ शकतो, पण आता सध्या मी हे दाखवलंय. मग शेण आणि गोमूत्र जे असतं ते तुम्ही ओल्या आणि सुक्या कचऱ्यात घालू शकता. ओला सुका कचरा हा, गोमूत्र आणि शेण तुम्ही घालू शकता, उलट खूप चांगलं. मग तुमच्या कंपोस्टमध्ये मुंग्या नाही होणार किंवा कुठलेही बाहेरचे कीटक नाही येणार, गांडूळ जास्त होतील आणि गांडूळ तयार होणं हे खूप चांगलं लक्षण आहे कंपोस्टमध्ये. त्याच्यापासून आपण काय आहे की शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण जीवामृत हे खत तयार करू शकतो. ते कसं करायचं ह्याचे व्हिडिओ सगळे स्मित ओरा या चॅनलला आहेत, तुम्ही लिहून घ्या आणि कसं सर्च करायचं मी तुम्हाला दाखवते. मध्ये जीवामृतचा व्हिडिओ आहे, कंपोस्टिंगचा व्हिडिओ आहे, फ्रूट पील एन्झाईमचा व्हिडिओ आहे. या व्यतिरिक्त पण तुम्हाला जास्ती माहिती तिथं मिळेल, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. मी तुम्हाला कॅमेऱ्याजवळ नेऊन तुम्हाला ते माझं जे चॅनल आहे ते दाखवतो. चला तर मग आपणही सगळे या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं घरातून कोणताही कचरा बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊया. घरातील कचरा घरातच जिरवा आणि वसुंधरेला मदत करा. वसुंधरा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.